नाही मला फक्त तुझ्या वाढदिवसाबद्दल एवढं जे केलं आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? त्याच्या फक्त 3 ते 4 लाईन्स शब्दच अपुरे. अगं काय म्हणजे मला, मी आयुष्यात कधी विसरणार नाही हा क्षण. ऍब्सोल्युटली नॉट. ऑल क्रेडिट गोज टू सब लोग यू. तुम्ही सगळे आणि खास 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 बायको, खास बायको. थँक्यू. आमच्या दृष्टीने एक आवडलेली आनंद सोहळा आहे. सुहासची ओळख मी काय सांगू शकत नाही. सुहास ये पुढे 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 तिकडे नाही. बायकोच्या मागे नेहमीच असतो लेकर. मला इकडे चेअर मिळतील दोन. दादा तुम्ही नाही, दादा. अरे गोरेने सांगितले एकच खुर्ची द्या. अरे पण आता ते रूपाकडे बघून त्याची मांडी फोडायची नाही मला. मला कोणाची पाठ बघायची नाहीये, कारण पाठ बघून मला काय आनंद मिळणार नाही कोणाचा. त्यामुळे सगळ्यांनी तोंड इकडे केलं आणि खुर्च्या जर तुम्ही इकडे ओढल्यात तर जास्त मजा येईल. आपले टेबल सोडून या, कोणी तुमचं खाणं पळवणार नाही. सुहास तू बसू शकतोस. एक माहिती एक सुहासची पहिली शिट्टी वाज गाणं जाणं का शिट्टी वाजली. तिकडे बस. हे आवाज पाहिजे सगळ्यांचा. अरे लांब नका बसू, त्याला छळायचं. आपल्या बायकोला भेटलो. हॅलो, थँक्यू. अरे हॅलो युजाना, हॅलो. जागे वा रात्र व्हायची अजून. रुपाला बसायला पाहिजे पुढे. सुहासच्या बद्दल बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. आज तो आपल्याला एकदम निखळपणे सांगणार आहे. त्यांनी मला हळूच सांगितले की असे प्रश्न विचार की म्हणजे मी सगळ्यांना लोकांना जे माहिती नाही ते मी त्यांना सांगू शकेल. सॉरी सुहास, सिक्रेट मोडलं तुझं. माझा एक मित्र आहे नितीन बंगाळे नावाचा, त्याला ह्या सगळ्या मी शेअर केलेल्या आहेत गोष्टी. त्यामुळे तो एक एक कथा विचारायला असतो त्यावेळेला कळेल सगळ्यांना. दोन जीवलग मित्र असतात, लहानपण आणि शहाणपण. दोघांच्या मैत्रीचे सगळेजण देत असतात उदाहरण. दोघांच्या मैत्रीचं सगळेच देत असतात उदाहरण. एकमेका वाचून त्यांना कधी करमत नसे. एकाला लागलं तर दुसऱ्याला दुखायचं, दुसऱ्याला लागलं तर पहिल्याला दुखायचं. लहानपण एकदा मोठं झालं आणि त्याचं शहाणपणाशी भांडण झालं. मग लहानपणाने नवा मित्र केला. नवा मित्राचं नाव होतं वेडेपणा.
एकमेकांशी खेळत राहायचे, शहाणपणा त्याला सांगत राहत होता, अरे बाळा याच्या नादाला लागून कोच्या बाळाला नादू लागतो. पण एक दिवशी लहानपण खेळता खेळता वेडेपणाबरोबर निघून गेलं आणि शहाणपण एकटंच राहून वेडं झालं. शहाणपण एकटंच राहून वेडं झालं. तर सुहास, 50 वर्ष आले तुझ्या आयुष्यात, बऱ्याच आठवणी जमल्या असेल, तर आपल्याला तुझी एक पहिली लहानपणची आठवण कुठलीही तुला आवडेल, लोकांना आवडेल आणि सांगण्यासारखी अशी सांग. सगळ्यांनाच माहिती आहेत माझ्या सगळ्या आठवणी. नाही नाही, सगळ्यांना कशा माहिती असतात तुझ्या लहानपणच्या आठवणी? एक मिनिट, एक मिनिट, त्याच्या लहानपणच्या आठवणी रुपयाला कशा माहिती असतील? हा मोठा माझा प्रश्न आहे. आता पुढचा आपटावाटी तयार झाला. मी खूप खूप लहान होतो, मला कळत नव्हतं. त्यावेळेस लहान असतात खूप खूप, म्हणजे मी जस्ट चालायला लागलो होतो आणि त्यावेळेला मी म्हणजे पुढे टेलर होणार आहे, नंतर सगळ्यांना कळलं असेल. त्यावेळेला नेमके काही न घालता मी चालत 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 घराच्या बाहेरपासून पोलीस चौकीपर्यंत पोहोचलो आमच्या तिथल्या. ही छोटीशी आठवण लहानपणीची. नाना नाना, पण एक्सचेंज झाला नाही ना. बर, सुहासच्या वाढदिवसाबद्दल आम्ही त्याला त्याच्या 50 वर्षाची आठवण राहावी म्हणून त्याला 50 गिफ्ट आणलेले आहेत. त्याला आता त्याला चांगली गोष्ट सांगली म्हणून त्याला एक पहिलीच गिफ्ट देतो. सुहास उघडून, सगळ्या उघडायची गरज नाही, पण काही उघडायची सगळ्या उघडायच्या तर आपल्याला जरा सकाळ होऊ शकेल. पुष्कर सर, पुष्कर शूट कर, शूट कर. दुसरं कोणाचा मित्र असेल तर पटवा, याला मदत करायला गेलो. सानिक आहे, सानिक आहे, सोनू आहे. ही गिफ्ट आपल्या सगळ्यांनाच आवडेल, पुणेकरांचं आराध्य दैवत. नाही नाही नाही, गणपती भाकरवडे. अँकर अँकर वर गेलाय गणपती. स्वस्त, तुझी शाळा सरस्वती मंदिर मला माहित, प्राथमिक शाळा कुठली? गौरियाळीतली समर्थ शाळा. प्राथमिक केली का? आता तू प्रश्न आवडतून ठेवला. आता त्या शाळेतली पहिली आठवण सांग मला, किंवा शाळेचा पहिला दिवस आठवण. हा जर प्रश्न आवड असेल तर तुला शाळेतला आठवणारा चांगला दिवस आठवण्यासारखा आणि तुझे चांगले शिक्षक कोण नव्हतं? शिक्षिका असेल तर मिळाला मला कोणी मिळाल्या. किंवा शाळेत खाल्लेला मार कारण असताना काढलं. आत्ता जसा आहे तसाच शाळेत लहानपणीपासून होतो. खूप माइल्ड, खूप म्हणजे सगळे सगळे एकदम शांतपणे, मला अगदी सगळ्यांना हवा हवासा होतो. त्यामुळे कधी कुणी काही मारलं नाही, कधी कुणी काही काही केलं. त्यांनी लिहून दिलंय मला असं वाचायचं. नाही नाही, उत्तर नानाने दिलंय खोटं बोलायचं म्हणून. अजून काही सवय गेलेलं नाही पण तेव्हाही खोटं बोलायचं म्हटलं ना. सुहास, सुहास सगळ्यात घरात लहान, तर सुषमा आणि हॅलो यांनी या गोष्टीचा खूप फायदा करून घेतला होता. एखादं उदाहरण सांगू शकणार? ऍक्च्युली इकडच्या बाजूला बसू, म्हणजे सगळा चेहरा काळाच येतो. कुठं? इकडच्या बाजूला चेहरा आणि ती काढली. मग
मी तू आईला नाव नाही सांगत. आणि मग संध्याकाळी सगळं झाल्यावर आईनी शुभंकर होती म्हणायला वगैरे सगळ्यांना बसवलं झालं, आम्हाला अभ्यासाला बसवलं आणि मग मला म्हणायला लागला मी आता तुझं नाव आईला सांगतो. मी म्हटलं मी तुला माझी पेन्सिल लिहिली पण तुला अजून काहीतरी देते, मग अजून एक काहीतरी घेतलं त्यांनी माझ्याकडून पेन वगैरे काही असं करून त्यांनी माझ्याकडून भरपूर वस्तू घेतल्या आणि नंतर सगळं घेऊन झाल्यावर लगेच आईला नाव सांगितलं आणि आईने मला एक फटका मारलेला आहे. सुहास या तीन गिफ्ट होते तुझ्या येऊ दे ना. अरे हा प्रोग्राम तुमच्यासाठीच आहे. स्पेशल सुहासचा पुतळा आणलेला आहे. अजून थोड्या दिवसांनी सुहास असेल नेक्स्ट स्टेला आपण सुहासला असं बघू. लय भारी. सुहासच्या कार साठी गणपती बाप्पा. सुहासच्या 25 लग्नाच्या वर्षी त्याला लग्नाला वाढदिवस साजरा करायला टाय लागेल त्याच्याकरता मी आताच टाय म्हणतो. मला वाटतं पुढच्याच वर्षी त्याचा होईल. सुहासची एक गोष्ट मला सांगायची आहे. तो 1.5 वर्षाचा होता आणि मी मोठी घरामध्ये आणि आई नानाला नेहमी नाटकाला पिक्चरला माझ्या जीवावर सला सोडून जायचं. सगळं माझ्या जीवावर त्यांनी मजा केलेली आहे. आणि हे नाटकाला गेलेले आणि हा रात्री उठला ना झोपेत न रडत मला आंबा पाहिजे. मी याला आंबा आणून कुठून देऊ. मला खूप मोठा प्रश्न पडला. बरं आई नाना बाहेरून कुलूप लावून जायचे करू करू काय हा मोठा प्रश्न होता मला. रात्री सगळ्या शेजारच्यांना उठव ओ काकू ओ काकू तुमच्याकडे आंबा असला तर शांत करणं माझं कर्तव्य आहे. ही माझी छोटीशी आठवण. रुपा तो विचारतो का हल्ली आंबा पाहिजे म्हणून. आणि एक आठवण सांगायची आहे. त्याला घेऊन जेव्हा मी बाहेर गेलो होते शॉपिंगला त्यावेळेला माझ्याकडे आई मला लॉट हे अक्का मला लॉटरीचं तिकीट काढायचंय आणि ते तिकीट मी त्याला हौसेने काढून दिलं होतं. 20 पैशाचं तिकीट होत आणि 50 पैशाचं तिकीट होतं आणि त्याच्यावर 20 रुपये त्याला लॉटरी लागली. अजूनही ती पुरती आहे म्हटलं. नाही ना पुढे यायचं तर पुढे येऊ शकता तुम्ही बसच तिथं बसा. नाना सुहास जेवढी लहान होता त्यावेळी तुम्हाला त्यांनी काय करावं किंवा त्यांनी काय व्हावं असं वाटत होतं आणि ते त्यांनी केलंय काय तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगू शकतो. मला खूप वाटत होतं की त्यांनी उत्तम पैकी नोकरी करावी कारण आमच्या दोघांच्या मध्ये म्हणजे त्याची आई आणि मी आमच्या दोघांच्या मध्ये असं बोलणं चालायचं की त्यांनी शक्यतो नोकरी करावी कारण मी नोकरी करून दुकान पाहत होतो म्हणजे व्यापार पण केला आणि नोकरी पण केली. पण माझी इच्छा होती की त्यांनी नोकरी करावी म्हणजे जरा आयुष्य शांत असं जगायला मिळतं. तर व्यापारामध्ये काय शांत आयुष्य जगायला मिळत नाही असं आमचं दोघांचंही म्हणणं होतं. तिचीही इच्छा नव्हती म्हणजे त्याच्या आईची पण इच्छा नव्हती की त्यांनी व्यापार करावा किंवा टेलरिंग करावं वगैरे असं. फक्त एवढंच झालं की केवळ आपला आमच्या समाजाचा तो एक टेलरिंग हा व्यवसाय असल्यामुळं त्याला मी म्हटलं फक्त स्टिचिंग शिकून घे टेलरिंग शिकून घे. पण मला काही त्यावेळी वाटलं नव्हतं की हा टेलरिंगमध्येच एवढं नाव कमवेल. तरी आता त्याचं नाव तुम्ही तुम्हा सर्वांना माहिती आहे. तुम्ही तुमच्या सर्वांचे कपडे त्यांनी शिवलेले असणार मला खात्री आहे. तर माझी ती एक आठवण. आणखीन एक मला आजच झालेली गंमत मी तुम्हाला सांगतो. त्याच्या मैत्रिणी वय वर्ष 70, 72, 75 अशा मैत्रिणीपैकी एका मैत्रिणीनी मला एक प्रश्न केला म्हणे तुमचा सुहास भयंकर हट्टी आहे. आत्ताच आत्ताच ताजी गोष्ट सांगतो तो म्हणे भयंकर हट्टी आहे. मी म्हटलं तो काय नाही तेवढं सांगा फक्त हट्टी तर मला सगळं तुम्ही जे सांगता ते आहेच. तो काय नाही आहे कुणीही सांगा अजून सुद्धा मी चॅलेंज देऊन सांगतो तो काय नाही. बस एवढंच सांगायचं होतो. नाना
आणखी लहान केलं बरं का 75-80 हा कंदील आहे रुपा कसा पेटवायचा शिकून घे ठीक आहे फ्लॉवर कॅन्डल संकट काळी वापरायचे मार्ग आहेत आणि त्याच्यानंतर फोटो काढून ह्याच्यात लावायचा ज्याच्याकडे डोळ्यात अश्रू यावे असा माणूस सहजासहजी मिळत नाही ज्याच्याकडे डोळ्यात अश्रू यावे असा माणूस सहजासहजी मिळत नाही आणि जर तो सापडला तर तो डोळ्यात अश्रू येऊ देत नाही असा कोणी माणूस तुला सुहास आतापर्यंत आयुष्यात कोणी भेट हॅलो किंवा तुझा कोण होता माझे आदर्श म्हणजे माझे नाना नानांनी मला सगळं हे शिकवलंय जे काय हे काय आहे जे काय सगळं म्हणजे त्यांनी इनडायरेक्टली मी त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी शिकलोय आणि सगळं जे काय आहे ते फक्त त्यांचं म्हणजे एका शब्दातच सांगतो जे काय आदर्श नाना आहे आणि नाना काय आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये ओके नाना म्हणजे आमच्यातला सगळ्यात तरुण माणूस आदोर गेलेले मी आता त्या तरुणपणाकडे निघालोय पण नानींनी अजून आत नाही वर केलं तेव्हा पुढचा प्रश्न नानींना आहे तू बसतो बसतो स्वस्त बस सोनू दे गाणं नानी आतापर्यंत आपण लहान मुलांना बराच वेळा खूप वेळ ओरडतो कधी त्यांच्या चुका नसतात तरी आपण ओरडतो अशी एखादी गोष्ट झाली की तुम्ही सुहासला खूप ओरडलाय किंवा खूप त्याला मारले आणि खरंच त्याची चुकी नव्हती मारलं तर कधीच नाही अरे बापरे मग तुम्ही आईच नाही मग नाही बरं मग तुमच्या दृष्टीने सुहासचे एखादी चांगली आठवण हॉटेलमध्ये गेलो माईक समोर तुम्ही बोला फक्त माईक एकदा मी असं हॉटेलमध्ये गेल्यानंतर असं सगळ्यांना डिश मागवल्या पण यांनी काय केलं स्वतः काय खाण्याच्या ऐवजी ए तू घेतले का तू घेतले का तू घेतले का तू घेतले त्याचं स्वतःकडे काहीच लक्ष नाही आणि ते आजपर्यंत लक्ष नाही त्याचं स्वतः तर त्याच काय आहे की आपण तुम्ही खाल्लं म्हणजे मला खाल्ल्यासारखं वाटतं आणि याच्यासाठीच हा सोहळा घडवून आणलाय की तुला लोकांना जितकं खायला घालून छान आवडतं तो छान प्रकार आहे सुप्रियाने आज तयार केला म्हणजे इथं आपण त्याच्या दिशेने त्याला जे आवडतं ते करूया म्हणून हा सोहळा आणि मला माझ्या मुलाबद्दल मला अतिशय अभिमान आहे पुत्र भावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि असा पुत्र सगळ्यांना आहे आणि चांगले सगळ्यांची मुले आहेत त्याबद्दल म्हणत नाही मी मला भयंकर अभिमान आईनी आता सांगितलं ना त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली मी त्याच्या मागे त्याचं ताट घेऊन पळत सुटायचे अरे जेव अरे जेव रूपा तुला काय सांगायचं या बाबतीत हॅलो एव्हरीबडी एक छोटी सी घटना आहे कल की है परसों की सुहास भाई के साथ में मैं शॉपिंग कर रहा था तो उसके लिए बर्थडे के गिफ्ट के लिए हम लोग कपड़ा वगैरह से ढूंढने के लिए गए थे नहीं उस बीच में भी इतना बिजी रहने के बावजूद भी आज जो यहाँ पे इतने लोग जो जमा हुए हैं उसका कारण एक छोटा सा उदाहरण बताता हूँ कि यहाँ पे भी वो व्यक्ति बैठी हुई है उनका एक ब्लड रिपोर्ट हमको लेने का था अपना पुटली स्वास्थ्य क्लिनिक कुटली जगत क्लिनिक में हम लोग इतने बिजी थे लेकिन सुहास उसमें से भी टाइम निकाल के वहाँ पे आधा घंटा रुक के उस आदमी का रिपोर्ट क्योंकि वो आदमी को जगत क्लिनिक में आने के लिए टाइम नहीं था और दूर पड़ता था उसके लिए और आज जो यहाँ पे जमावड़ा है इतने लोगों का इतने दोस्त उसके जमा हुए एक छोटी सा उदाहरण है कि इतने बिजी रहते हुए भी सुहास ने उस दोस्त के लिए मतलब विचार नहीं किया कि मेरा इतना काम है मैं अभी क्यों जाऊं उस टाइम में मैं खुद को प्राउड कर रहा था कि मेरा साला भी इज वन ऑफ द बेस्ट पर्सन इकडे एक माहिती त्याची
सुहासच्या तरुण मैत्रिणींना माईक देतोय. हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो म्हणजे मी हॅलो सुहास हॅलो हॅलो हाय सुहास 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 तुझे मनास मोहे सुहास तुझे मनास मोहे. आता सुहासचा कायम एक तुम्हाला माहित असेल की कधी तो कुठल्याही वेळे कुठलाही विनोद करत असतो कायम. म्हणजे कुठलाही म्हणजे त्या विषयावर ऐकून घ्या तुम्ही म्हणजे त्या विषयावर तुम्ही त्याला विचारला ना तुला असे विनोद सुचतात कसे म्हणजे पु ल देशपांडेंना कसे विनोद सुचतात तसे तुलाही कसे सुचतात तर त्याने मला काय उत्तर द्यावं. पुलंच्या आई आणि माझ्या आई शेजारी शेजारी बाळंतीन झाले. आता येता येता सुहास बद्दल मला काही बोलास वाटलं. वैसे तो मिठाई में होती है बहुत मिठास लेकिन मेरे बेटे जैसे मिठास किसी मिठाई में नहीं हुई. उसका नाम होगा सुहास. आता सुहासच्या आयुष्यातला एक मोठा प्रवास सुरू होतोय तारुण्य कॉलेज जीवन प्रत्येकाच्या आयुष्यात पडलेलं एक सुंदर स्वप्न एक अविस्मरणीय असा अनुभव रम्य काळ तिथले मित्र मैत्रिणी आणि आवडत्या मुली. हल्लीच्या मुलींच्या बद्दल काय मी सांगू शकत नाही. तुम्हाला ऐश्वर्याला माहिती आहे एकाला हाय दुसऱ्याला बाय तिसऱ्याबरोबर पळून जाय. आणि मुलं पहिले से प्यार हुआ अपनापन दुसरे से प्यार हुआ दिवानापन अरे पण तिसरी से प्यार क्या ये कमीनापन. काही मुलं अशी असतात आखो में शराफत चाल में नजाकत दिल में सच्चाई फिर भी हर लड़की बोलती कैसे भाई. काही मुलं फिरतात मुलींच्या मागे. एक गाणं ऐकतो रेशमाच्या बाबांनी कालला था बुक्यांनी पाकपुरा माझा काढीला हात न कला उडीला रेशमाच्या बाबांनी कालला था बुक्यांनी पाकपुरा माझा काढीला हात न कला माझ्या बॉडीला चूक झाली माझी लाख मोलाची विचारलं मी ही पोर कोणाची विसरलं आहे कोण तिच्या या जोडीला विसरलं आहे कोण तिच्या या जोडीला हात कलाऊ माझ्या बॉडीला हात न कलाऊ माझ्या बॉडीला जात होती वाटण ती तोऱ्यात अवचित बाबा आला मोऱ्यात धरून माझ्या गचांडीला असा मला भुकलला हात न कलाऊ माझ्या बॉडीला हात न कलाऊ माझ्या बॉडीला भीड नाही केली मी आल्या गेल्याची माती मागितली त्या मेल्याची म्हणेन मी ताई हो तुमच्या या घोडीला हात न कलाऊ माझ्या बॉडीला. तर सुहास तुझ्याकडे असं काय झालं होतं सगळ्यांना मी आणून दिली होती नाही कॉलेजमध्ये एखादी तरी आठवण असतेच. मी भयंकर पहिल्यापासून खूप स्वच्छ सगळ्यांना सांगितलं खोटं बोलतो सगळ्यांना माहितीये कुठल्याही मित्रांनी सांगावं की यांनी काही असं काही केलं असेल कधी. आता मी सगळ्यांना ट्रेकवरच्या आठवणी काढल्या तर सगळ्या माळा बाहेर पडतात धाड 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 फटाक्याच्या. माझ्या
मंदार जरा घे रे माहिती माझ्यापेक्षा यांनाच याला स्वच्छचे डेफिनेशन सांग रे बाबा कुठला साबण आहे तिला स्वच्छ करेल कुठलाही साबण नाही म्हणजे वरून बापू आणि खालून आसाराम बापू नाही आपण सगळे बसून सगळे बसून राहू रुपा ऐकू नको रुपा कानात बोट घाल बस बस अरे रुपा सांगेल म्हणतात म्हणजे माझा प्रामाणिकपणा बघा ते रुपाच्या सांगेल ते आणखी लफडं व्हायचं नाही रे असं काही अरे काय ओके दुसरी कुठली आठवण सांग कॉलेज तरुण्यातली अजून तरुण्यात नाही तुम्हाला माहिती आहे अगदी कालची सांगितलं की चालेल वैशाली पूर्वीपासून ना पोनी टेल वाल्या मुली आवडायच्या त्यापैकी एक वर्षा काय नाव वैशाली किती प्रामाणिक आहे वैशाली म्हणून नावाची एक मैत्रीण होती फार साधी एकदम म्हणजे मला जशी अपेक्षित पुढची हवी होती तशी ती होती यायची माझ्याकडे खूप जुळायचं आमचं तसं गप्पा ती सायकलवर यायची मग आम्ही लुणावर फिरायला जायचो पण ती माझ्या एवढीच प्रामाणिक होती म्हणजे रिलेशनशिप त्यामुळे आम्ही म्हणजे पुढं काही जमलं नाही आमचं हा आणि काही वर्षांनी आमचं लग्न वगैरे झालं तिचं झालं होतं आधी वगैरे म्हणजे काय आणि आम्ही बालगंधर्वच्या पुलावर बसलो होतो असे दोघ जण म्हणजे आमचं जस्ट नवीन लग्न झालं होतं म्हणून ते बालगंधर्वला बसतात ना सगळे त्याप्रमाणे आम्ही बसलो होतो हा तीच होती हा हीच होती आणि एक बाळ असं रांगत माझ्याकडे आलं आणि इतकं छान स्माईल दिलं त्यांनी मला मामा मामा आणि आणि त्या बाळाला घेतलं म्हणजे छान खेळत होतं म्हणून घेतलं वगैरे तर मस्त खेळायला लागलं आमच्या दोघांशी सारखं दिसत होत आणि तेवढ्यात एक अशी म्हणजे टिपिकल सदाशिव पेटी एक अशी वेगळं असं काकू बाई एक अशी पळत आली एकदम आणि तिने मला बघितलं आणि म्हणजे आम्ही दोघही फार ती वैशाली होती आणि ती तिच्या सासूबाईं बरोबर आली होती मी तिला तिच्या सासूंना लगेच ओळख करून दिली की ही माझी बायको आणि या कार्यामध्ये माझा काही सहभाग नाही निघाला बागपुरा निघाला त्याचा हे रुपा स्पेशल तुझ्यासाठी सुहासची एनर्जी हे टेरिफिक कुठल्याही कामाला सुहास नेहमी रेडी असतो म्हणून त्याच्याकरता एक स्पेशल शोधून गिफ्ट आणली कायनेटिक व्हील कंटिन्युअस चालत राहील सुहास सारखंच रुपा सिग्नल आहे स्पेशल चॉकलेट फॉर सुहास दोन स्पेशल किचन आहेत तुम्ही नंतर जवळून बघितलं तुम्हाला आवडेल बघण्यासारखंच आहे
एक लहान मुलगा बापाला विचारतो, बाबा देवाने दोन बोटांमध्ये अंतर का ठेवले? बाबा देवाने दोन बोटांमध्ये अंतर का ठेवले? तेव्हा देव त्याला म्हणतो की असा कोणीतरी येईल आणि संकटाच्या वेळी तुझा हात घट्ट धरेल. श्वास हा आमच्यासाठी नेहमी असाच ठरले, केव्हाही श्वासला बोलवा, रात्री 12, 12:30, 1, 1:30, 2, श्वास घट्ट बोट धरले. तर श्वास तुझा असा घट्ट मित्र कोण आहे, त्याच्याबद्दल तू आम्हाला काही गोष्टी सांगितलं बरोबर? माझा घट्ट मित्र आहे मामा पाटणे. मामे उभा राहा, मामे इकडे ये. माझ्या आठवणी तोच सांगेल, तो जरा बोल काय. आता काय बोलूया तू, आता मामीला विचार. श्वास श्वास बद्दल काय बोलायचं? श्वास श्वास बद्दल काय बोलायचं? सगळ्यात वाटत समोर. हॅलो, हा बोलतो. श्वास आणि श्वास बद्दल काय बोलायचं हा मोठा प्रश्न आहे. जिथं सवा कमी तिथं श्वास, असं एक समीकरण आहे. आणि माझ्या आयुष्यातला तर अविभाज्य घटक हा श्वास आहे, एवढंच मी म्हणू शकेन. आमचे काही खास मित्र आहेत राजू. हा आता माझ्या प्रत्येक अंगातले काही काही मित्र आहेत. हा म्हणजे एक निर्मळ, स्वच्छ, पारदर्शी असा हा आमचा आता होता. आणि हा म्हणजे आरसा माझा. हो माहिती आम्हाला प्रतिबिंब. सुहास बद्दल खरं बोलण्यासारखं इतकं आहे की 2 तासाचा कार्यक्रम काही पुरणार नाही, त्यामुळे सप्ताह सप्ताह. बर, मी जरा कार्यक्रमाचा रंग थोडासा बदलतो. मित्र या शब्दाची व्याप्ती खरं तर फारच मोठी आहे. आणि सुभाषची 50 आल्यापासून तर आम्हाला मित्र या शब्दांचा भुंगा आमच्या डोक्यात, सर्वांच्याच डोक्यात पिंगा घालू लागला. तर काही दिवसांपूर्वी आम्ही व्हॉट्सअपवर एक त्याच्या 50 एक ग्रुप केला होता आणि त्यातनं सर्वांच्या कविता किंवा शेरो शायरी असं गेले आठवडाभर चालू होत. मला वाटतं आजपर्यंत सर्वात जास्त चाललेला वाढदिवस हा सुहासच असणार आहे. मी आजपर्यंत इतके दिवस, त्याचं लग्न सुद्धा इतके दिवस झालं नव्हतं. तर आम्ही साधारण सोमवार ते मंगळवारपासनं त्याचं सेलिब्रेशन सुरू केलं आणि ते आज सगळ्यात चालू आहे. तर मी आता एक कविता केली आहे. कवितेचं नाव आहे मैतर. तर यातल्या काही घटना काल्पनिक असतील, काही खऱ्या असतील, काही सुहासशी रिलेटेड असतील, काही आमच्या ग्रुपमधल्या इतर मित्रांशी असतील, तर ज्यांना त्यांना समजून घ्या. पळवून आणल्या प्रेयसीचं घर होतं कोथरूड. पळवून आणल्या प्रेयसीचं घर होतं कोथरूड. भाऊ तिचा गुंड आणि बाप तिचा खतरूड. खाल्ला मार पण जमवली जोडी. खाल्ला मार पण जमवली जोडी. ज्यानं माझ्या प्रेमा खातर त्याच्या ठणकणाऱ्या जखमांमधी तेव्हा मला दिसतो माझा मैत्र. घर काढलं बांधाया पैका पडला कमी. घर काढलं बांधाया पैका पडला कमी. हात वर केले सर्वांनी कोण देणार हमी. एवढी मोडली स्वतःची म्हणला पसरू नको पदर. हातात पडल्या लक्ष्मी मंदी तेव्हा मला दिसतो माझा मैत्र. बायकोशी झालं भांडण काढली तिला बाहेर. बायकोशी झालं भांडण काढली तिला बाहेर. जाणार कुठं गाव सोडून, लांबच तिचं माहेर. साथ घाली विश्वासानं भाऊजी, वेळ होती कातर. कान पिरगाळणाऱ्या दादामध्ये तेव्हा मला दिसला माझा मैत्र. कामाचं टेन्शन बायकोची भणभण. कामाचं टेन्शन बायकोची भणभण. पोटाची पोरांची चिंता नित्याचीच गाराणी.
दुःख सांगावं तरी कुठं, कहाणी सारी तीच पुराणी. मोकळं ही मोकळं होई मन दुकानी, सुहास विना नाही कुणा कदर. मोकळं होई मन दुकानी, सुहास विना नाही कुणा कदर. स्पेशल चहाच्या कापामध्ये तेव्हा मला दिसतो माझा मैत्र. एक शेवटचा कडवा आहे. दूरदेशी चालला सखा, दूरदेशी चालला सखा, शिखरे कर्तृत्वाची नवी जिंकाया. दूरदेशी चालला सखा, शिखरे कर्तृत्वाची नवी जिंकाया. दृष्टी आड होईल आता, फोनवरतीच खुशाली पुसाया. अवचित होईल पुनर्भेट जेव्हा, अवचित होईल पुनर्भेट जेव्हा. पुसून जाईल मधलं अंतर, गुदमरून टाकणाऱ्या गाळाभेटीत तेव्हा मला दिसेल माझा मैत्र. तर अशी कविता होती शेवटच्या दोन ओळी. ऐकून घेतली गुमान कविता, मारलं नाही एकही खेटर. अशा समजा लोकांमध्ये दिसतात मला माझे सर्व मैत्र. थँक्यू. इकडे हॅलो सोना. प्रत्येक यशस्वी पुरुषामाग, प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एक स्त्री असते. डोळे मोठे करून रूपा कुठे, तिला करावे लागत नाही, तिच्या आहेत. तर रूपाला बघून सदा सर्वांना योग तुझ्या कडे असं तुला कधी वाटलं असं? कुठे मी लग्नाआधी काश्मीरला गेलो होतो आईला. हे बरं आहे, आधी प्रोग्रेस रिपोर्ट आणला मग एक्झाम दिली त्याने. तेव्हापासून आमचं जरा म्हणजे मत जुळायला लागले आमचे. त्या तेव्हापासून वाटलं मला सदा सर्वदा एक लहान मुलगा जरा वात्रटे वडिलांना सारखे प्रश्न विचारू असले. तुम्ही तर बाबा देवाने आपल्याला दोन हात दिले, दोन पाय दिले, दोन कान दिले, पण हृदय एक दिलं. हृदय एकच का दिलं? तर बाबा म्हणतात हृदय एक याच्याकरता दिलं की आपण पृथ्वीवर यावं आणि आपल्याला आवडणारं हृदय आपण निवडून घ्यावं. प्रेम, प्रेम समजलं तर भावना आहे. प्रेम समजलं तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रसला तर संसार आहे आणि निभावलं तर जीवन आहे. तर रूपावर तुझं प्रेम कसं बसलं, का बसलं आणि कधी बसलं ते तू सांगितलं. का बसलं? आई वडिलांनी सांगितलं. तर अरे अशा एवढ्या सगळ्यांनी मुळ रे बाबा. या प्रश्नाची उत्तर सविस्तरपणे द्यावं असा प्रश्न आहे, ऑब्जेक्टिव्ह नाहीये. 12 मिनिटात पुष्कर बॅटरी संपणार याची भया. श्वास नंतर प्रश्न अवघड राहणार आहे म्हणून सगळं ऐकाच. एवढे जणात रूपाच का हे प्रश्न होता. ऍक्च्युली मला लांब केसाच्या मुली नंतर आवडायला लागल्या. पोनीटेलच्या आवडायच्या, नंतर नंतर हळूहळू लांब केसाच्या आवडायला लागल्या आणि त्यात पहिली मुलगी ती निघाली आणि तिचा साधेपणा, बोळेपणा आणि माझ्यासारख्या साध्या माणसाला आवडणारा एखाद्याच मुलगीला तो आवडू शकतो तसा मी. आणि तो साधेपणा तिचा आवडला मला. पुष्कर ह्याची बॅटरी आता 11 मिनिटाची राहिली असं मला वाटतंय. 11 मिनिटात संपणार बॅटरी लावले ना आता. मुलगी पटल्यावर पुढे माणूस काय करतो सगळ्यांना माहितीच आहे. असाच एक प्राणी. हॅलो,
ए जाने डार्लिंग टुमारो मॉर्निंग एसटीच्या थांब्यावर येशील का, एसटीच्या थांब्यावर येशील का आणि मला पुढची अपॉइंटमेंट देशील का, एसटीच्या थांब्यावर सगळ्यांना घाई आपल्याला बघायला कोणाची नाही, तिथंच भेटून दुपारच्या पिक्चरला येशील का, तर असं तू रूपाला घेऊन कुठं जायचं ठरल्यानंतर? मी लग्न ठरलं आणि लग्न होणं या मधल्या पिरियड मध्ये एकही दिवस 30 किलोमीटरच्या खाली फिरलेलो नाही. कायम सिंहगडला जाऊन भजी खायचो, बऱ्याच वेळा पाषाणला जायचो, गाड्यांमध्ये बसायचो पोलिसांच्या वगैरे वगैरे. रूपा 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 उर्फ सुप्रिया. आता मला माहिती नाही सुप्रिया आवडत होती का रूपा आवडत होती. रूपा, एखादी व्यक्ती कुणामुळे प्रिय होते त्याला आवडणं म्हणतात, पण दोष असूनही एखादी व्यक्ती आवडते त्याला प्रेम म्हणतात. तर सुहास मधली तुला अशी कुठली गोष्ट खूप आवडते? हे सगळ्यासमोर कशी गोष्ट जाणं म्हणते तू माझ्या कानात सांग, मी सांगतो माझ्या कानात सांग. असली उत्तर येत नाही तिला, असली उत्तर येत म्हणते. काहीतरी गोष्ट आवडली असती पाहिजे ना त्याशिवाय. हे सुहास परवानगी दे रे बाबा, परवानगी दे, परवानगी दे तू सांग, आता ती सांगणार नाही. नाही ते आज हसमुख लागले चाय पिऊन आले म्हणून सारखे चहा लागले. अजून ऑप्शन ओपन आहेत का? बेसिकली तो जेव्हा म्हटला ना की काश्मीरला आम्ही गेलो, काश्मीरला गेलो सेम थिंग, आम्ही काश्मीरला दोघांनी भरपूर एन्जॉय केला ऍज अ म्हणजे दादा भाई नवरोजी झाले. आणि तेव्हा असं काही माहिती नव्हतं की आपलं ह्याच्याशी लग्न ठरणार आहे किंवा असं काहीच माहित नाही. बेसिकली तिथे मला एक जणांनी विचारलं, म्हणते स्लेज गाडीवर आम्ही बसले होते तेव्हा ते पुशअप करणारा होता, त्यांनी मला विचारलं आपके हस्बंड आहे क्या? म्हटलं नाही नाही वो मेरा भाई आहे. म्हणजे तो इतकं केअर करतो त्याला कलायला आणायला त्या म्हणतो, तेव्हा तर असं माहिती असतं ना, तर जास्त काश्मीर एन्जॉय केलं असत. आता त्यांनी अशी कुठली गोष्ट की त्यांनी अजून बदलावी असं तुला वाटतं? सुहास 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 तू ऐकलं पाहिजे गोष्ट. सुहास तू प्रश्न ऐकला नाहीये, मी तिला पुढचा प्रश्न विचारलाय की तुझ्यात अशी कुठली गोष्ट आहे की तू अजूनही बदलू शकतो आणि बदलावी असं तिला वाटतं? ते रोटे बदलते काम माझं आहे. नाही त्यांनी हसत खेळत असंच राहावं, सगळ्यांशी मिळून मिसळून राहावं. बदलावं काय, बदलावं काय, काहीतरी असेल ना, बदलायचं काहीच नाही. कुठे जाताना मला बरोबर घेऊन जावं. सुहास 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 ही शंका आहे का? रुपाई शंका आहे का? सांगितलं ना त्याच्या मैत्रिणी भरपूर आहेत म्हणून भीती वाटते. मैत्रिणींच्या व्याख्या वेगळ्या असतात. आता 80 वर्षाची पण मैत्रीण आहे माझी आणि 8 वर्षाची पण आहे. एक स्पेशल इव्हेंट.
दिल वाले दुल्हन ने ले गए, वापस लेके आएंगे। अरे आता नाव घेणार 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 हॅलो आता आता आम्ही लग्नाला 24 वर्ष झाली आहेत आमच्या, म्हणजे स्टार्ट आहे 24 वर्ष, तर असंच त्यांनी आयुष्यभर अंतपर्यंत माझ्या सोबत राहावं म्हणून त्याला परत एकदा फिक्स करून टाकते म्हणून घेतलेली आहे। जय हो जय हो। अरे आता दोघांनी नाव घ्यायचंय, नाव 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 सगळ्यांचे सगळ्या महिला वर्गाचा लग्नानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाली माझी प्रक्रिया। ये ग सुप्रिया। रूपाची झाली कधी सुप्रिया? नाव घे ग माझी सुप्रिया। आकार बंगल्याच्या दारात लावली आहे तुळस आणि सुहासला कधी येत नाही आळस असं मला कधीच येत नाही आळस असं मला नितीनने म्हणा सांगितलं। थँक्यू थँक्यू। आय रिअली अप्रिशिएट दिस कपल, यांच्यामध्ये जो